मला खर तर एंगेजमेंट मोडल्यानंतर मला दोन तीन लोकांचे कॉल आले डीएम आले इन्स्टाला स्पेशली ती एंगेजमेंट जर मी मोडली नसती तर अंजलीला एंट्री पॉईंट मिळाला नसता आणि तो एंट्री पॉईंट देण्यासाठी मी ती एंगेजमेंट मोडली आहे आणि आता परत अंजलीला एंट्री पॉईंट तर मिळालाय पण तो पुढे जाऊ द्यायचा की नाही याच्यासाठी मी परत आली आहे तुम्हाला काय वाटतं आता जेन्युनली तुम्ही सांगा तुम्ही पाहिलंय की माझं आणि प्रीतमचं जे काही प्रेम होतं किंवा खरं प्रेम होतं आणि ते बॉन्ड खूप वेगळं होतं सो जर आपली गर्लफ्रेंड परत येते तर त्याने प्रीतमने तिच्याशी लग्न करायला हवं का अंजली त्याच्यावर प्रेम करते म्हणून अंजली बरोबर लग्न करायला हवं हे तुम्हीच ठरवा मला असं वाटतंय की माझ्या लग्नात खरं तर मी थीम वेडिंग केलं होतं सो एंगेजमेंट वॉज साऊथ इंडियन मेहंदी कश्मीरी ब्राईड त्याच्यानंतर संगीत माझं बॉलिवूड थीम होतं आणि लग्न मराठी आणि इज राजपूत नमस्कार मंडळी मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मराठीवर सध्या लगीन सराई सुरू आहे आणि मी आले काव्यांजली मालिकेच्या सेट वर अंजली आणि प्रीतमचं लग्न होणार आहे आता होणार आहे की नाही याच उत्तर माझ्यासोबत आलेलं आहे है। कशी आहेस मी खूप छान आहे मस्त आहे तू कशी आहेस मी पण मस्त आहे बरं निकिता का बरं आलीस ग तू हा मी प्रेक्षकांच्या वतीने प्रश्न विचारते का बरं आलीयस आमचे लव्ह बर्ड्स कुठेतरी आता एकत्र यायला लागले एक मिनिट लाग एक मिनिट एक मिनिट खरं तर ते लव्ह बर्ड्स नंतर झाले आहेत आधी माझं आणि प्रीतमचंच प्रेम होत आणि मग त्याचा ट्विस्ट आला आणि मग काय झालं मग मी एंगेजमेंट का मोडली मग मी युएस ला का गेली आणि आता मी लग्नात घेऊन काय करणार आहे का, का माझं आणि प्रीतमचं लग्न होणार आहे असं काही असू शकतं कसल्या शक्यता दिल्यात ना तिने बरं आम्हाला काहीही कल्पना नव्हती ही जी मधून मधून पाठलाग करणारी तूच होतीस ना ती जी अधे मध्ये कुठेतरी पाठलाग करायची त्या तिला म्हणजे काय म्हणतो आपण गपचुप त्या प्रीतमला मिस कॉलच दे तूच आहेस ना ती त्याला चोरून मिस कॉल स्टॉक कर तो तुझ्यापर्यंत पोहोचलाय नाही पोहोचलाय अजून आमच्यापर्यंत काय आलं नाहीये पण ही मांडवात आलेली आहे हे एवढं कळलेलं आहे पण खरच आवश्यकता होती की अगं असत चालू चांगल्या लगीन सराईमध्ये मांडवात येऊन मी तेच सांगते खर तर माझं आणि प्रीतमचंच लग्न होणार खर तर आणि आमची एंगेजमेंट सुद्धा ठरली होती आणि मग त्याच्यात काहीतरी ट्विस्ट आला आणि मग मी एंगेजमेंट मोडते मग मी का मोडते आणि अचानक मी जे तू म्हणतेय लग्न सराईत येतेय तर ते मी का येतय हेच हाच हीच तर खरी गोष्ट ना हीच गंमत आहे सो so, आता मालिकेतला खरा ट्विस्ट आलेला आहे आणि असल्या मोक्यावर तू एंट्री मारली आहेस पुन्हा एकदा मालिकेमध्ये बाहेर जेव्हा लोक तुला भेटतात तेव्हा काय बोलतात आणि कसे वागतात मला, खरतर, मला वा तर एंगेजमेंट मोडल्यानंतर मला दोन तीन लोकांचे कॉल आले डीएम आले इन्स्टाला स्पेशली आणि ते लाईक की बरं एकतर आधी तुला प्रीतमशी लग्न करायचं होतं आणि म्हणून तू सगळा अट्टाहास घातला सगळ्यांशी भांडणं केली आणि कारस्थानं केली आणि जेव्हा लग्न ठरलं जेव्हा एंगेजमेंट ठरली तेव्हा ती का मोडलीस तू एंगेजमेंट व्हॉट इज द रिझन बिहाइंड इड मी म्हटलं आता तो पण एक खरं तर ट्विस्ट आहे ना की ती एंगेजमेंट मी का मोडली कसं असतं एका गोष्टीला एक निमित्त लागतं ती एंगेजमेंट जर मी मोडली नसती तर अंजलीला एंट्री पॉईंट मिळाला नसता आणि तो एंट्री पॉइंट देण्यासाठी मी ती एंगेजमेंट मोडली आहे आणि आता परत अंजलीला एंट्री पॉईंट तर मिळालाय पण तो पुढे जाऊ द्यायचा की नाही याच्यासाठी मी परत आहे <laughs> बर नैनाला आता छान सुट्टी मिळाली होती थोडीफार दिवसांची काय केलं जाऊन कारण की रोज आपलं शेड्यूल ठरलेलं असतं आणि मध्ये थोडीशी सुट्टी मिळते आपल्याला सो ही आप जी छोटीशी सुट्टी मिळाली या का सुट्टीमध्ये तू काय करत खर तरी माझ्यासाठी छोटी सुट्टी नव्हती तर खूप लांब लचक मला सुट्टी मिळाली आणि माझी जी काही कामं होती जसं गणपती असतात घरात महालक्ष्मी असतात सो ते माझे व्यवस्थित झाले सगळे नवरात्र आली घरी त्यामुळे ते नवरात्र व्यवस्थित गेली दिवाळी आली त्यामुळे घरी दिवाळी छान करता आली मला आणि माझ्या बाबांची एकसष्टी होती त्यामुळे आमचा तो कार्यक्रम पार पडला आणि ते सगळं झाल्यावर शूटिंग लागले त्यामुळे मी इतकी खुश आहे कारण मला सुट्टीसाठी रडारड करावी लागली नाही जे युजली मध्ये होतं की डेजच तुम्हाला मिळत नाही आणि लकीली मला सगळे दिवस मिळाले सगळे फेस्टिवल्स करता आले आणि सगळे फेस्टिवल्सला मी घरी होती सो आय एम सो हॅपी म्हणजे मस्त सुट्टी वगैरे करून आता ही बॉम्ब टाकायला आली आहे हा बरं आता सुट्टीवरनं जेव्हा परत आलीस तेव्हा ह्या सगळ्या क्रू हो सोबतच तुझं बॉन्डिंग तर होतच आता जेव्हा कळलं त्यांना पण आनंद झाला असणार की बाबा ही परत आली आहे मालिकेत प्रेक्षकांचं काय का ते कॅरेक्टरमुळे असेल ते वेगळं पण तुमचं जे बॉन्डिंग आहे ते खूप छान आहे मी ऐकलंय इकडे आल्या आल्याच ऐकलंय सगळ्यांनी सांगितलंय बॉन्डिंग खूप कमाल आहे जेव्हा तू काही सुट्टीसाठी गेली होतीस आणि सुट्टीवरून जेव्हा रिटर्न आलीस त्यावेळेला तुला कसं वाटलं त्यांना पुन्हा एकदा इतक्या दिवसांनी भेटून आणि कसं झालं तुझं ते वेलकम कसं वॉर्म वेलकम जे म्हणतो ते कसं होतं खूप छान होतं खरं तर ते कारण मी आणि आधीच ऑलरेडी आम्ही फ्रेंड्स आहोत आम्ही आधी काम सुद्धा केलेलं आहे वेब सिरीज मध्ये सो आध्या आधी आल्याला अनिकेत एक दादाचं रिएक्शन होतं फायनली यु आर बॅक आणि खूप लोकांना छान वाटलं मला कश्मीरा झालं किंवा अंजली झालं पूजाताई झालं आणि इतक्या खुश झाल्या पूजा ते वगैरे सगळ्या त्यामुळे सगळ्यांनी असं छान की यार फायनली आम्हाला खूप आनंद होतो इव्हन भूषण सरांना खूप छान वाटलं ते म्हणाले मी स्पेशली तुला मला खूप भारी वाटतं तुला बघून की फायनली तू परत आली आहेस पण एक आर्टिस्ट म्हणून बघ आता ह्या सगळ्यांचं लग्न होत आहे तुला पण असं वाटतं का की यार माझा पण लग्नाचा सिक्वेन्स हवा यार यामध्ये कारण एंगेजमेंट पर्यंत आपण पोहोचलेलो आता फक्त लग्न तर बाकी होतं मला पण यार नवरी सारखं नटायचं असं तुला वाटतं आर्टिस्ट म्हणून खर तर खऱ्या आयुष्यात मी तसं खूप नटलेली आहे माझ्या लग्नात म्हणजे त्या त्या सगळ्या हौशी मौजी मी करून घेतल्यात कारण मी माझ्या लग्नात तर मी थीम वेडिंग केलं होतं सो एंगेजमेंट वॉज साऊथ इंडियन मेहंदी कश्मीरी ब्राईड त्याच्यानंतर संगीत माझं बॉलिवूड थीम होतं आणि लग्न मराठी आणि बिदाई इज राजपूत त्यामुळे सगळे सगळं मी जगलेली आहे ते स्क्रीनवरती कलाकार म्हणून ऑफकोर्स असं वाटतं की एक आपला एक छान सिक्वेन्स असायला हवा किंवा आपलं पण त्यासाठी आता परमेश्वराची जेव्हा इच्छा होईल तेव्हा छान ट्रॅक माझ्यासाठी येईल किंवा नवीन शो येईल माझ्यासाठी यु नेव्हर नो हो oh. आपल्याला काहीच माहित नसतं काय घडतं पण खूप छान असतं काही मालिका आपल्या नशिबात लिहिलेल्या असतात आणि तुला असं वाटतं का, हे का की हे कॅरेक्टर ही मालिका तुझ्यासाठी नशिबात लिहिली होती कारण की बघ ना तू म्हणतेस तुझ्या बोलण्यात की तुला व्यवस्थित पाहिजे तेव्हा मस्तपैकी सुट्टी मिळाली तू जाऊन आली सगळं व्यवस्थित करून पुन्हा त्या मालिकेत एंट्री झाली सो हे एक असतं ना कलाकाराचं की आपल्याला गॅप मिळाल्यानंतर कुठेतरी भीती वाटते पण तुझं एक भारी होतं की गॅप मिळून मस्त एन्जॉय करून पुन्हा एकदा कम बॅक सो असं वाटतंय खरं तर मी कधीच कामाचं किंवा सुट्ट्यांचं टेन्शन घेत नाही कारण इन बिटवीन माझ्या ऍड्स चालू होत्या सो आपलं ब्रेड बटर जे काही आपण म्हणतो ते छान पैकी चालू होत आणि इंस्टा मी खूप फोन व्हेरी टू आहे त्यामुळे त्याच्यावरून मला बरीच कामं येतात ऍड्स आणि एंगेजमेंट्स आणि प्रमोशन्स सो ते सगळं व्यवस्थित चालू होतं जसं तू म्हणते की मध्ये वेळ मिळाल्यावर टेन्शन असं मला कधीच नाही आलं mm. कधीच येतच नाही ते महाराजांची खरंच कृपा आहे खरं तर ती आणि ह्या शो बद्दल तू म्हणशील तर ह्या शोचं ऑलरेडी कास्टिंग एक लॉक झालं होतं पण अचानक काही कारणास्तव ते वर्कआउट नाही झालं आणि मला कॉल आला प्रोडक्शन मधनं आणि मी पुण्यात होते माझा जस्ट डिरेक्शनचा कोर्स संपला होता आणि मी पुण्यात सेट होणार होते आता की आपण आता आपल्या फिल्मचं काम आणि रायटिंग आणि हे सगळं करायला घेऊ आणि त्यानंतर हे सगळं सुरू झाल्यावर मला असं आलं की यार आणि मी डिसिजन असा घेतला होता की आता मला टेलिव्हिजन नाही कर करायचंय ठीक आहे आणि तिथून परत कमबॅक म्हणजे जे लिहिलेलं असतं ते तुम्ही कधीच मोडू नाही शकत आणि मग कमबॅक आणि मग श्रावणी ताईंचा शो होता आणि श्रावणी ताईंच्या प्रोडक्शन बद्दल सगळ्यांनाच माहितीये की खूप छान प्रोडक्शन आहे oh. टीम छान आहे सो म्हटलं की चलो आणि साऊथ मध्ये ह्या शोचा टीआरपी खूप छान आहे त्यामुळे आधी मला जे ब्रीफ दिलं गेलं होतं ते खूप छान होतं त्यामुळे मी म्हटलं की वाय नॉट ऑलवेज ट्राय समथिंग न्यू एक्सप्लोअर समथिंग न्यू So, सो हा नशिबात लिहिला होता तसंच आता प्रीतमच्या नशिबात काय माहिती कोणासोबत लग्नाचा योग लिहिलेला आहे हिच्यासोबत आहे की तिच्यासोबत लिहिलाय पाहण्यासाठी आपल्याला एपिसोड पाहावे लागतील मला वाटतं तू पण प्रेक्षकांना एक अपील करायला हवंस की तुझी एंट्री झालेली आहे त्यामुळे आता टीआरपी कुठल्या कुठे yes. पोहोचणार आहे मला वाटतं तू एकदा अपील करायला मला स्पेशली असं वाटतं की तुम्हाला काय वाटतं आता जेन्युनली तुम्ही सांगा तुम्ही पाहिलंय की माझं आणि प्रीतमचं जे काही प्रेम होतं किंवा खरं प्रेम होतं आणि ते बॉन्ड खूप वेगळं होतं सो जर आपली गर्लफ्रेंड परत येते तर त्याने प्रीतमने तिच्याशी लग्न करायला हवं का अंजली त्याच्यावर प्रेम करते म्हणून अंजली बरोबर लग्न करायला हवं हे तुम्हीच ठरवा मला असं वाटतंय कारण प्रेक्षक मायबाप जे असतात ना ते खरंच खूप जेन्युनली आणि प्रामाणिकपणे तुम्हाला तुमची मतं देत असतात त्यामुळे थर्ड पर्सन म्हणून आम्हाला तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू कळवा खूप छान वाटलं थँक्यू सो मच नाही थँक्यू सो मच थँक्यू सो मच अँड प्लेज टॉकिंग टू यू